नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं परत एकदा मी स्वागत करते. देवप्रियाची गोष्ट लग्नानंतरची लास्ट एपिसोड आपण बघणार आहोत. आज आपल्या स्टोरीचा एंडिंग सोबतच आपण खूप काही इंटरेस्टिंग बघणार आहोत या स्टोरीमध्ये. जास्त करून देवप्रियामधील बॉन्डिंग आणि त्यांच्यातील प्रेम, अंडरस्टँडिंग आणि एक कोड रोमॅन्टिक असा शेवट आपण बघणार आहोत या स्टोरीमध्ये. त्यामुळे हा लवेबल आणि रोमॅन्टिक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला खूपच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. देवने घरात पाऊल टाकलं तसं तिची धडधड वाढली आणि ती जागेवरच उठून उभी राहिली. गेले 45 दिवसांपासून दोघांनी एकमेकांना बघितलं नव्हतं. दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांना असं झालं की कधी जाऊन एकमेकांस मिठी मारू असं. तो घरात आला तसं नजरेनेच तिला डोळे भरून पाहत होता आणि तीसुद्धा डोळ्यांची पापणी न झाकता एकटक त्याला पाहत होती. तिथं सगळेच होते. प्रशांत, मॉम, डॅड, अनघा होती. दादा, नीता, वहिनी सगळेच होते. प्रिया आली आहे आणि आरोपी पकडला गेला असं कळालं म्हणून ते पण घरीच आलेले होते. देवप्रिया फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. खूप प्रेम करायचं होतं, व्यक्त करायचं होतं. ते डोळ्यांनीच ते बोलवून दाखवत होते. त्यांना सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं, पण कधी एकदा एकमेकांच्या मिठीत येऊ असं त्यांना झालं होतं. समोर बोलता आलं नाही, पण देवच्या डोळ्यात पण प्रियासारखेच काहीसे भाव होते. कारण मागे सगळा महिना प्रिया माहेरी आणि देव आपल्या घरी होता. सगळेच बसले, बोलले, एकमेकांसोबत हसले, पण सगळ्यांसमोर त्यांना बोलता येत नव्हतं. सगळ्यांना त्यांची तळमळ दिसत होती, पण सगळे मुद्दाम त्यांच्यासोबतच बसून होते. सगळ्यांची रात्रीची जेवणं झाली. आज सगळेच घरी थांबले होते. प्रिया खूप दिवसांनी घरी आली होती. सगळे हसून खेळून जेवणं झाल्यावर गप्पा मारत होते, पण देवप्रियाचं काही केल्या मन लागत नव्हतं. दिवसभर दोघेही समोरासमोर होते, पण तरीही एकमेकांशी बोलता आलं नाही. गप्पा मारून झाल्या तसे सगळे झोपायला गेलेत. देवप्रिया पण आपल्या रूममध्ये आल्याबरोबर देवने रूम बंद केला आणि प्रियाला घट्ट मिठी तोडून घेतलं. त्याने मारलेल्या मिठीतूनच कळत होतं की त्यालासुद्धा प्रियाची किती आठवण येत होती. त्या दिवशी कळालं किती प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. आज देव पहिल्यांदा प्रियासमोर व्यक्त झाला होता की ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे ते. प्रिया माहेरी गेली होती तरी तिची अवस्थासुद्धा देवसारखीच होती. दिवस कसा तरी जायचा तिचा, पण रात्र खायला उठायची तिला देवच्या आठवणीत. ती पण त्याच्या प्रेमात अखंड बुडाली आहे हे तेव्हाच प्रियालाही समजलं होतं. जर तेव्हा प्रिया माहेरी गेली नसती, तिच्यावर ते हल्ले झाले नसते तर, किंवा हा दुरावा नसता तर, अजून कित्येक महिने तर त्या दोघांना हे लक्षातही आलं नसतं की ते किती प्रेम करतात एकमेकांवर, ते किती जीव आहे त्यांचा एकमेकांमध्ये. समोरचा व्यक्ती किती महत्त्वाचा आहे हे ती व्यक्ती दूर गेल्यावरच कळतं. त्यामुळं कधी कधी नात्यात हा दुरावासुद्धा महत्त्वाचा असतो. आपल्या माणसांची किंमत कळते आणि आपण नातं टिकवून ठेवायला अधिक प्रयत्न करतो. देव आणि प्रिया यांच्यामध्ये अगदी असंच झालं आहे. प्रियाची मिठी अजूनच घट्ट झाली. देवसारखा समजून घेणारा आणि जीव लावणारा नवरा मिळाला. ती स्वतःला शाबासकी देत होती की बरं झालं, देवला नकार दिला नव्हता. माझा निर्णय योग्य होता की देव माझा बेस्ट पार्टनर असेल तो. मी योग्य व्यक्तीच्याच घरात आले. देव प्रियाला कुरवळत होता, ती विचार करत होती, झालं ते सगळं सांगत होता. ती पण त्याच्या मिठीत सगळं पण ऐकत होती.
मनात विचारपण चालू होते तिचे। त्याचे डोळे सांगता सांगता पाण्यानं भरत होते आणि ती ते पाणी सारखं पुसत त्याला गप्प करत होती। देव तिला आता परत मी असं कधीच घडू देणार नाही हे सांगतो। जे झालं त्याच्यासाठी तिच्याकडे तोच माफी मागतो। ती त्याला जवळ घेत वेडा आहेस का, तू का स्वारी बोलतो असं डोळ्यांनीच त्याच्यासोबत बोलते। तितक्यात देव तिला बोलतो, झालं गेलं विसरून जा, आता नवीन आयुष्यात आपली सुरुवात झाली पाहिजे। आता तर सुरुवात आहे आपली, अजून खूप वय कमी पण आहे आपलं, त्याच्यामुळे हे जेही झालं ते विसरून जाऊन आपण नव्याने सुरुवात करूयात। आपल्याला अजून पूर्ण जग बघायचं आहे आणि तू सोबत असताना मला कुणाची गरजसुद्धा लागत नाही। देव तिच्या कपाळी किस घेत बोलतो। प्रिया पण त्याच्या डोळ्यात बघत सगळं ऐकत असते। तुझ्यासोबत लग्न होऊन माझं चांगलं झालं आहे ग, खूप प्रिया इतकी प्रेमळ पत्नी मिळाली मला, घर सांभाळणारी, माझे मम्मा पप्पा सांभाळणारी, सोबत आपलं नातं आणि आपलं हॉफिस सांभाळणारी बायको मला मिळालेली आहे। आज मी खूप खुश आहे ग प्रियू, माझा एक चुकीचा निर्णय आज मला कुठे पोहोचवून गेला असता। मला खरंच खूपच टेन्शन येत आहे। बरं झालं शोना, माझं त्या त्रिशासोबत नातं टिकलंच नाही किंवा आमचं लग्नसुद्धा झालं नाही, नाहीतर तिनं माझी लाईफ बरबाद केली असती कायमची। त्रिशा माझ्या लाईफमध्ये आलीच नव्हती पाहिजे। न कळत का होईना आपण भेटलो किंवा चुकून का होईना आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत म्हणून लग्न जुळवून आणलं। तेव्हा तो तिच्या केसांमध्ये हात फिरवत ते सगळं बोलत होता। तुझ्याशी माझं लग्न झालं आणि माझी लाईफ सेट झाली आहे प्रिया एकदम, तो तिच्या गालाला किस करत बोलत होता। आता मला माझ्या लाईफमध्ये दुसरं कोणीही नको आहे, मला फक्त तू आणि मीच हवा आहे आता। त्रिशानं जे केलं फार चुकीचं होतं, अशा मुली या मुलींच्या जातीला कलंक आहे, यांच्यामुळेच बाकीच्या मुलींची सुद्धा जिंदगी बर्बाद होते। जाऊ दे आता, आपल्याला काय, आपण तो विषय इथेच सोडून देऊयात। आपल्यामधून हा काटा आता निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे हा विचार करणंसुद्धा बंद करायचं। आता आपल्याला कसलंही टेन्शन नाही, बस एवढंच, असं बोलून तो तिला घट्ट मिठी मारली। आज खूप दिवसांनी ते असे एकत्र होते, जवळजवळ 45 दिवसांनंतर एकमेकांच्या मिठीत असे होते। दोघांनी खूप गप्पा मारल्या, आपल्या येणाऱ्या भविष्यावरसुद्धा ते खूप सारं बोललेत, एकत्र रडले, एकत्र हसले, खूप वेळ गप्पा मारत तसेच एकमेकांच्या मिठीतसुद्धा झोपी गेले। सकाळ झाली तसे दोघंही उठून आवरता आवरता एकमेकांना अनुभवत होते, एकमेकांमध्ये हरवून जातात। थोड्या वेळात मॉमने खाली बोलवलं म्हणून खाली यायला निघतात। तितक्यात देव तिला मागे ओढतो आणि तिच्या मानेवर किस करायला बोलतो। रात्री खूप दिवसांनी असं झोपी गेलो तुझ्या मिठीमध्ये, आय लव यू, माझ्या लाईफमध्ये परत आलीस म्हणून, हो आय लव यू टू, ती पण त्याला बोलते। पण आता चल खाली, नंतर बोलू आपण, म्हणत दोघेसुद्धा खाली जायला निघतात। इकडे देवप्रिया खाली आल्यावरती मॉमनेसुद्धा सुटकेचा निश्वास टाकला। किती दिवसांनी आज त्यांचं कुटुंब असं खेळत होतं, हसत होतं। ब्रेकफास्ट करता करता देवप्रियाला म्हणाला, चल आपण आज लॉंग ड्राईव्हला जाऊया। मॉम आणि डॅडनं लगेच त्यांना परमिशन दिली जाण्यासाठी, बाकी सगळे पण त्यांच्या त्यांच्या घरी चालले गेलेत। प्रशांत अनघा पण त्यांच्या कॉलेजला निघून गेलेत। इकडे सगळ्यांना जाता करता रात्र होऊन गेली।
देवप्रिया लॉन्ग ड्राइववर आज जाणार होते, त्यामुळे मॉमनं सांगितलं की तुम्ही जरा लवकरच या, मला भीती वाटत आहे त्या त्रिशाची। जरी जेलमध्ये असली आणि इकडे कुणाला काही सांगून ठेवलं असलं म्हणजे, त्यापेक्षा रिस्क नको, तुम्ही लवकर या, मॉम देवच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होती। मॉम तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सुनेचा सांभाळ करायला, आता मी तिला कधीच एकटं सोडणार नाही बघ। प्रिया मी एक सेकंद दूर करणार नाही तुला, तू फक्त माझीच असणार आहे, देव प्रियाकडे बघत बोलतो। मॉम तिच्या केसांनाही मी धक्का लागू देणार नाही, तू काळजी करणं बंद कर आता, देव मॉमला बोलत होता। मला असं वाटतं की तो त्रिशाचा विषय आता येथेच संपलेला आहे, म्हणून परत तिचं नाव या घरात कुणीच घेऊ नका। सगळे बरोबर आहे असं बोलतात आणि जे झालं ते विसरून आपण सगळे नव्यानं सुरुवात करू असं ठरवतात आणि नवीन लाईफला सुरुवात करतात। देवप्रिया दोघं पण आता गाडीमध्ये जाऊन बसतात, कारण त्यांना लॉंग ड्राईव्हला जायचं होतं। आज खूप खुश आहेत ते दोघं, गाडीत मस्त रोमॅन्टिक सॉन्ग सुरू असतं। गप्पा मारता मारता देवप्रियाला हळूच गालावर किस करतो, तशी ती अंग चोरत त्याला बोलते, देव ड्रायव्हिंगवर लक्ष देणारे। तो परत हसतच तिला बोलतो, प्रिया आपल्या लग्नाला आता 5 महिने झाले आहेत, तुला असं वाटत नाही का की मी पप्पा बनावं आता, चल घरी जाऊन आपण पुन्हा हनीमूनला जाऊयात। देव तू पण ना, तुझं तर आपलं काहीतरीच असतं। प्रिया लाजून लाल झाली होती। बोलता बोलता तिच्या तशा लाजण्याने देवनं खूप मिस केलं होतं, त्याला ती लाजल्यावर अजिबात स्वतःवर कंट्रोल झाला नाही। तसं देवनं गाडी थांबवली आणि तिच्या होठात होठ मिसळले, एक दीर्घ किस घेतला। ती पण त्याला प्रतिसाद देत राहिली, कारण दोघांनी एकमेकांच्या सहवास गेली 45 दिवस अनुभवला नव्हता। किस झाला तसा त्यांचे हात तिच्या अंगावर फिरायला लागले। तिनं लगेच बाळाचा विषय काढला की, देव तुला खरंच आता पप्पा बनायला आवडेल? हो मग का नाही आवडणार, मला तुला मम्मा बनतानी बघायला आवडेल, ते पण तुझ्यासारख्याच क्यूट बेबी गर्लची। देव पण मला नाही, मला तुझ्यासारखा बाबू हवा आहे, देवनं मजाकमध्ये बोललेलं आता प्रियाने खरंच सिरियसली घेतलं होतं। तो लगेच तिला बोलतो, ओय मी असंच बोलत होतो गं, इतकं सिरियसली नको घेऊस, डॉक्टरने आपल्याला तसं पण लवकर चान्स घ्यायला नाही लावलं आहे। आता प्रियाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते, तिला रडायला येतं पण ती खूप कंट्रोल करते, कारण त्यांच्या लाईफमध्ये आधीच खूप प्रॉब्लेम झाले होते, त्यात अजून तिनं असं केलं तर देव खचून जाईल, म्हणून ती स्वतःला कंट्रोल करते। पण प्रियू आपण बाळाचं बघूच, त्याआधी तुझं ब्रांच ओपन केली आहे आपण आणि ते तुला सांभाळावं लागेल, त्यात तुझं ऑफिस पण आहे, ते सगळं नीट हँडल कर आधी, त्याच्यानंतरच आपण बाळाची प्लॅनिंग सुरू करू, ठीक आहे? देव त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत ती बोलते, मला माझ्या बायकोला टॉपची बिझनेस वुमन झालेलं पाहायचं आहे, लेडीजसाठी तिनं काहीतरी करायला पाहिजे, गावात एक आदर्श आहेस तुझा नो डाऊट, पण उदाहरण घेताना लोकांनी तुझं उदाहरण द्यायला पाहिजे सगळ्यांना, ही प्रिया देवेश बिझनेस वुमन, असं तुझं उदाहरण दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे गं। खूप ती खूप कुतूहलाने त्याच्याकडं बघत असते, तुझी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन मी देव, पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही माझी इच्छा तू पूर्णच करायला पाहिजे प्रियू, मला असं वाटतं की माझी शोना माझ्यापेक्षाही पुढे जावं, हीच माझी इच्छा आहे अपेक्षा आहे, तो तिच्या हाताचं चुंबन घेत बोलतो। खूप वेळ ते तिथेच बसतात कारमध्ये, तितक्यात एक फोन कॉल त्याला येतो की, सर तुमचा रूम रेडी आहे आणि पूर्ण तयारी झाली आहे,
सो तुम्ही येऊ शकता। आता देवनं प्रियासाठी एक छान सरप्राईज तयार केलं होतं, ते म्हणजे एक छान रूम, त्यात डेकोरेशन, तिला तिच्या लग्नांच्या त्या दिवसांची आठवण व्हावी म्हणून। देवप्रिया त्या ठिकाणी पोहोचतात, ती मनातच विचार करत होती, आता आईबरोबरच म्हणत होती, दुराव्यानं आपल्या माणसांची ओढ अधिक वाढते आणि अशा दुराव्यानंतर जेव्हा आपले माणूस समोर येते तेव्हा मन जसं सुखावतं ती भावना शब्दात मांडता येत नाही। ते तिलाही आजच हे सुख शब्दात मांडता येणार नव्हतं खरं तर। ते प्रत्येक स्पर्शातून ती ओढ साफ जाणवली तिला। आधी तर त्याच्यासोबत रूमवर जायचं, आपलं घर सोडून या विचारानं गोंधळली होती ती, पण नंतर मात्र तीही त्याचा हात पकडून रूममध्ये गेली। तिथं इतकं सारं डेकोरेशन, ते पण ते हनीमूनला गेले तसं, ते बघून तिला तर एक वेगळंच फील झालं आणि ती देवला बिलगली आणि लगेच तिला अजिबात राहवलं नाही। तिनं आपले होठ त्याच्या होठांवर टेकवले आणि किसिंग करू लागली। आता ते तसेच बेडवर पडलेत, श्वास अपुरा पडायला लागला तेव्हा कुठे दोघंही थोडं बाजूला झाले, पण अजून दोघांच्या चेहऱ्यामध्ये जास्त अंतर नव्हतं। तिनं तिचे डोळे बंद केले होते, त्याचे श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होते, जे डोळे बंद असूनही ती फक्त फील करत होती। खूप मिस केलं आहे त्यांनी दोघांना सगळंच, कसं वाटलं प्रियू, तो कानात हळूच बोलला। खूप छान, असं बोलून ती लाजूनच त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली। तसं त्यानं तिच्या दोन्ही हातांना आपल्या एकाच हातात पकडून ठेवलं आणि तिला किस करू लागला। हे सगळं मिस केलंस ना तू, तिच्या कानाजवळून बोलताना त्याच्या होठांचा झालेला स्पर्श आणि गालाला त्याच्या दाढीचा झालेला स्पर्श तिच्या अंगावर काटा आणत होता। हो, खूप मिस केलं आहे मी देव तुला, तुझ्या किसला, तुझ्या जवळ येऊन मला त्रास देण्याला। तिच्या डोळ्यात आता पाणी आलं, तू नव्हता तर झोप लागत नव्हती मला, कसे दिवस काढले माझी मलाच माहिती आहे मी। बोलत असताना तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याची नजर पाहून पुढचे शब्द तोंडातून बाहेरच पडले नाहीत तिच्या। इतक्या उशीर ज्या डोळ्यात खोडकरपणा होता आता त्याच डोळ्यात किंचित थोडीशी नमी पण होती। त्याने जास्त काही न बोलता फक्त तिच्या कपाळावर होठ टेकवलेत, तशी ती परत त्याच्या मिठीमध्ये शिरली। त्याच्या छातीवर डोकं टेकवल्यावर त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड ऐकून तिनं गालात हसतच त्याच्या छातीवर आपले होठ टेकवले। त्याने सुद्धा तिच्या केसांत हात घालून त्या मऊ केसांना कुरवाळायला सुरुवात केली। मलाही तू दूर गेल्यावर जाणवलं की मी नाहीच राहू शकत प्रियू तुझ्याशिवाय। दोघं खूप घट्ट एकमेकांस कवटाळत बोलत होते। हलकसं बाजूला लोटून ती त्याच्याजवळून उठू लागली, तसं त्याने तिचा हात पकडून परत तिला स्वतःकडे ओढून घेतलं आणि कवटाळायला लागला। एकमेकांना परत ते कुरवाळू लागले, एकमेकांच्या अंगावर एकमेकांचे हात फिरवत होते। आता तो बेडवर आणि ती त्याच्या अंगावर होती। तिच्या केस आपल्या तोंडावर जसे लागत होते तसे त्याचा जीव घायाळ होत होता। दोघांचा जीव एकमेकात मिसळण्यासाठी त्यानं तिला आपल्यावरून खाली झोपवलं, तिला पाठीच्या भारावर बेडवर झोपवलं आणि तिच्या उघड्या खांद्यावर होठ टेकवले। काही वेळा तिच्या अंगावरचे कपडे जमिनीवर पडले होते आणि ती त्याच्या मिठीत बंदिस्त होती, त्याच्यात सामावली होती। इतक्या दिवसांचा दुरावा त्याच्या प्रेमळ स्पर्शाने मिटला होता। तिच्यात समरस होऊन त्यानं तिच्या कपाळावर होठ टेकवले आणि परत एकदा तिला मिठीत बांधून घेतलं। समाधान तर तिच्या डोळ्यात होतंच, पण आता घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता। बराच वेळ ते दोघं तसेच पडून होते। देव उशीर झालाय, मॉम वाट बघत असेल, चल म्हणत दोघं पण आपापले खाली पडलेले कपडे घेऊन फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातात। फ्रेश होऊन कपडे घालतात, तिथं पण बराच वेळ रोमांस करतात आणि नंतर घरी जातात। मॉम पण त्यांना घरी आलेलं पाहून खुश होतात। असेच 15 दिवस निघून जातात, त्यांचं छान रुटीन बसलेलं असतं।
देव मस्त ऑफिसला जायचा. प्रिया आपलं वर्क फ्रॉम होम सांभाळून तिला दिलेल्या ऑफिसमध्ये पण काम करून यायची. सगळं छान चालू असताना एक दिवस मॉर्निंगला सगळे नाश्ता करत असतात. तेवढ्यात मॉम आपली इच्छा त्यांना बोलवून दाखवते की तुम्ही दोघं तुमच्या कामात बिझी आहेत तर आम्हाला घरी आता बोर होत आहे. आमची इच्छा आहे की आम्ही नातवंडांसोबत खेळावं, बोबडं बोलावं. तितक्यात देवला ठसका लागतो. ए मॉम, काय तू पण, आम्ही काय म्हातारे झालोत का लगेच, असा बोलतो. कारण त्याला डॉक्टर बोललेले आठवतं की लवकर चान्स घेऊ नका ते. तो ते मनात आठवतच राहतो की इकडे प्रियाला मळमळतं आणि तिला उलटीसारखं होतं. म्हणून ती उठून बाथरूममध्ये जाते. बाहेर येत होती तर लगेच तिला चक्कर येऊन ती खाली पडते. देव खूप घाबरतो. तो पटकन प्रिया म्हणत तिला उचलतो आणि सोप्यावर झोपवतो. मॉमने लगेच फॅमिली डॉक्टरला फोन पण केलेला असतो. कारण मॉमला कळून चुकलं होतं की त्या आता आजी होणार ते. तितक्यात डॉक्टर येऊन प्रियाचा चेकअप करतात आणि एक हलकीशी स्माईल देतात आणि तोपर्यंत प्रियाला पण शुद्ध येते. प्रियाकडे आणि देवकडे बघून डॉक्टर बोलतात की कॉंग्रॅच्युलेशन बोथ, तुम्ही आत्ता आईबाबा होणार आहात. तिचा तर आनंद गगनात मावत नाही. यस यस म्हणत देव पण मॉमला गोल गोल फिरवत म्हणतो. मॉम, मी पप्पा होणार, मी डॅड बनणार. त्याच्या खुशीचा ठिकाणाच राहिला नव्हता. आय लव यू माय डिअर वाईफी, मला ही गुड न्यूज आणि इतकं छान गिफ्ट दिलं म्हणून. तो सगळ्यांसमोरच प्रियाच्या कपाळावर किस करत बोलतो. सगळेच त्याला हसतात. पण लगेच थोडा नाराज होतो आणि काही बोलणार तोच प्रिया त्याला बोलते. कसलंच टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टर जे पण बोलतील आपण सगळंच फॉलो करू, मला काहीच होणार नाही आणि हे देवाने दिलेलं गिफ्ट आहे म्हणून काहीच विचार करू नकोस की धोका आहे नॉन. ती त्याचा हात आपल्या पोटावर ठेवत बोलते. सगळ्यांना फोन करून ही गुड न्यूज दिली जाते. असेच 9 महिने जातात. देव स्वतःपेक्षा तिची आणि त्याच्या पोटातील बाळाची काळजी घेत असतो. एक दिवस अचानक तिचं पोट दुखायला लागतं. देव जरा कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. तिला खूप कळा यायला लागतात. तसं ती देवला फोन करून आपल्याजवळ यायला बोलवते. खूप घाबरलेली होती ती. तिच्यासाठी तिचं बाळ खूप महत्त्वाचं होतं. कारण देवने त्यांचा गुलाबाच्या कळीसारखं जपलं होतं. तिची आई आणि बाबा पण आलेले असतात. मॉम डॅड पटकन प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. तिला फार म्हणजे फार त्रास होत होता. आता मी जगत नाही, ती तिच्या आईचा हात धरून बोलत होती. तितक्यात तिथे देव येतो. त्याला तिची हाल पाहावली जात नाही. त्याला खूप भीती वाटते. तितक्यात तिला ओटीमध्ये घेतलं जातं. देव तर देवाकडे फक्त एकच मागत होता, मी परत काहीच मागणार नाही, माझ्या प्रियाला आणि आमच्या बाळाला सुखरूप राहू दे, मला दुसरं काहीच नको. सगळे ओटी बाहेर चक्कर मारत होते. तितक्या डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की मिस्टर देव, आपण आईला किंवा बाळाला दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. कारण त्यांचं आधी जे ऑपरेशन झालं आहे त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. कुणाला वाचवू ते सांगा. सगळे फार टेन्शनमध्ये येतात. कसलाच विचार न करता माझ्या प्रियाला वाचवा डॉक्टर, प्लीज. देव रडतच त्यांना बोलत होता. इकडे मॉम, आई, नीताबाईनी सगळ्याच देवाची प्रार्थना करत होते. बाबा देवला दिलासा देत होते, काहीच होणार नाही सांगत होते. तो बाबाच्या गळ्यात पडतो. मीच खूप घाई केली, मी प्रियाचं नको ऐकायला हवं होतं. मी नको इतका मोठा चान्स घ्यायला पाहिजे होता. काम मी केलं असं का? तो स्वतःला कोसत होता, रडत होता. तितक्यात डॉक्टर बाहेर आलेत. 2 मिनिट काहीच न बोलता एकदम शांत उभे राहिले. देवच्या पायाचं कापरं होत होतं. देव कसा तरी उभा राहा डॉक्टरांकडे आशाने बघतो. तितक्यात डॉक्टरांनी हसून बोललं की देवेश, तुम्ही आधी जिलेबी घेऊन या, तुम्हाला मुलगी झाली आहे. पण देवचं सगळं लक्ष प्रियावर होतं. माझी प्रिया, मॅडम पण एकदम ठीक आहेत. सी सेक्शन करावं लागलं, थोडं कॉम्प्लिकेशन होतं, पण तुमच्या सगळ्यांची हाक देवाने ऐकली आणि प्रियाने पण चांगला रिस्पॉन्स दिला.
तोको पण सुखरूप आहेत। त्याला तर इतका आनंद होता की तो डॉक्टरांना गोलगोल फिरवत, आय नो सगळं ठीक होणार, थँक्यू सो मच, तुमच्यामुळं माझी वाईफ आणि माझी प्रिन्सेस मला मिळाली। सगळे खूप खुश असतात, मस्त डान्स करतात। तोपर्यंत नातेवाईक पण यायला सुरू होतात। बेबीला देवच्या हातात दिलं जातं, त्या बाळाला बघून तो रडायला लागतो। सेम टू सेम प्रियाच होती ती, त्यांची ती प्रिन्सेस। त्याची मॉम त्याला बघून हसते आणि डोळ्यातलं काजळ तिच्या डोक्याला लावते। सगळे खूप आनंदात असतात। देव बाळाला घेऊन प्रियाकडे जातो। प्रियाला नुकतीच थोडीशी शुद्ध आलेली होती। देव आणि त्याच्या हातात आपलं बाळ बघून तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात। देव तिच्याजवळ जातो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिच्या कपाळाची हाताची एक किसी घेत बोलतो की थँक्यू, मला इतकं छान गिफ्ट माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी दिलंस म्हणून, आय लव यू, लव यू प्रियू म्हणत त्यानं तिला हलकीच वरून एक मिठी मारली। तिनं पण आपल्या बाळाच्या तोंडावरून हात फिरवत माझं पिल्लू म्हटलं। देव मी मॉम झाली, मी आई झाली असं म्हटलं। हो प्रियू, तू मॉम आणि मी डॅड झालो, दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता। प्रियू बघ, माझ्या प्रिन्सेसनं माझं बोट पकडलं, किती मऊमऊ हात आहे बघ ना, तो बोलत होता। सगळे पण त्यांचे घरचे दोघांना बघून खूप खुश होत होते। प्रिया आणि देव मिळून ही त्यांची दिया म्हणत देव बेबीला हळूच किस करतो। आजपासून तू आमची दिया आहेस, कसं वाटलं नेम सगळ्यांना विचारतो। मी आणि प्रियाने आधीच ठरवलं होतं की हेच ठेवू असं। सगळे पण खूप छान आहे नेम असं बोलतात। सगळीकडे आनंदी आनंद होतो। दियाच्या नावाप्रमाणेच त्यांचं आयुष्य दियासारखंच नेहमी चमकत राहावं। दिया और बातीसारखं त्यांचं नातं नेहमी प्रकाश देत राहावं, प्रज्वलित होत राहावं इतकीच इच्छा। अशा प्रकारे ही देवप्रिया स्टोरी आपण येथेच एंड करत आहोत। तुम्हालासुद्धा दिया नाव त्यांच्या बाळाचं आवडलं का ते कॉमेंट करून नक्की सांगा। ही स्टोरी एंड झाली तरी तुम्हाला एंडिंग आवडलं की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। स्टोरी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक येऊ द्या, कारण जर तुम्ही लाईक केलं तर आपल्याला एक हुरूप येत असतं नेक्स्ट स्टोरी बनवण्यासाठी। म्हणून चला पटापट लाईक करून जा। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग, ह्या स्टोरीचा प्रवास खूप छान झाला, खूप प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी। आता हरिणीची स्टोरी परत स्टार्ट होईल, त्या स्टोरीला पण असंच प्रेम द्या म्हणजे झालं। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदित रहा, खुश रहा आणि आपल्या KGF स्टोरी चॅनल हा बघत रहा आणि अशाच लव स्टोरी ऐकत रहा। धन्यवाद।